नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो पती पत्नीचे घरामध्ये पटत नसेल किंवा काहीतरी भांडण किंवा वादविवाद होत असतील तर ही चमत्कारी सेवा करावी ही सेवा स्वामींनी सांगितलेली सेवा आहे आणि या सेवेने लगेचच घरात फरक जाणवतो आता ही सेवा काय आहे तर मित्रांनो पत्नीने किंवा पतीने ज्यांनाही या गोष्टीचा त्रास होतोय त्या व्यक्तीने दर गुरुवारी कडकडीत उपवास करावा काहीच खायचे नाही तुम्ही चहा नारळ पाणी किंवा पाणी किंवा सरबत ज्यूस पिऊ शकता पण काहीच मिठाचे तिखट वगैरे खायचे नाही आहे आणि संध्याकाळी जेव्हाही सूर्यास्त होईल तेव्हा स्वामी समर्थांच्या समोर बसून एक कोणतेही फळ सफरचंद असू द्या पेरू असू द्या किंवा केळी असू द्या किंवा कोणतेही एक फळ तुम्हाला स्वामींच्या मूर्ती समोर ठेवायच्या आहे आणि त्यानंतर तीन माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे जप झाल्यानंतर तुम्हाला तीन वेळेस पुरुष, पुरुष सुक्त वाचायचे आहे पुरुषसुक्त वाचल्यानंतर तुम्हाला तीन वेळेस श्रीसुक्तासुद्धा वाचायचे आहे तीन वेळेस पुरुषसुक्त तीन वेळेस श्रीसुक्त आणि तीन माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे हे सगळं झाल्यानंतर तुम्ही तुमचा उपवास सोडावा आणि जे फळ तुम्ही स्वामींसमोर ठेवले होते ते तुम्ही आणि तुमच्या घरातल्या सगळ्यांना प्रसाद म्हणून थोडे थोडे द्यावे आता हा उपाय आणि हे काम दर गुरुवारी करायचे आहे कमीत कमी अकरा गुरुवार तुम्ही हे व्रत हा उपवास करा कडकडीत उपवास करा पती पत्नीचे पटत नसेल वाद विवाद होत असतील तर नक्की फरक जाणवतोच तुम्ही करून बघा तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद